एस ए दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी भारतात पाच क्षेत्रीय ग्रामीण बँका सुरू झाल्या या बँकांच्या स्थापनेमुळे ग्रामीण पतसंस्थात आणखी एका संस्थेची भर पडली वास्तविक ग्रामीण बँका ही कल्पना संपूर्णपणे नवीन होती एकोणीसशे बहात्तरमध्ये बँकिंग आयोगाने ग्रामीण बँकांची शिफारस केली होती परंतु या शिफारशीकडे भारत सरकारने लक्ष दिले नाही ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांचा शाखा विस्तार करणे व त्याद्वारे ग्रामीण भागातील कर्जाच्या गरजा भागविणे असे सरकारचे धोरण राहिले एकोणीसशे पंच्याहत्तरच्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ग्रामीण भागात कर्ज पुरवठ्यासाठी एका नव्या संस्थेची गरज निर्माण झाली त्यावेळच्या वीस कलमी कार्यक्रमात ग्रामीण कर्जबाजारीपणा नष्ट करणे असे एक कलम होते या कार्यक्रमामुळे खेड्यातील सावकारांचे महत्त्व कमी होईल अशी अपेक्षा होती परंतु सावकारांची जागा घेणारी एखादी संस्था निर्माण झाल्याशिवाय या वर्गाचे संपूर्ण उच्चाटन अवघड होते खेड्यातील लहान शेतकरी शेतमजूर व कारागीर कर्जासाठी सावकाराकडे जात असत या वर्गाच्या कर्जाच्या गरजा सहकारी पतपुरवठा रचनेमार्फत अथवा राष्ट्रीयकृत बँकांमार्फत भागविल्या जाणार नाहीत असे सरकारला वाटत होते मग या वर्गाच्या कर्जाच्या गरजांसाठी एखादी नवीन संस्था स्थापन करावी काय असा विचार पुढे आला अशा संस्थेच्या शक्यतेचा विचार करण्यासाठी सरकारने एक अभ्यासगट नेमला या अभ्यास गटाने प्रश्नांचा विचार करून राज्य पुरस्कृत ग्रामाभिमुख व क्षेत्रीय पातळीवरच्या व्यापारी बँकांची शिफारस केली या बँका म्हणजेच क्षेत्रीय अथवा विभागीय ग्रामीण बँका श्री नरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभ्यास गटाने ग्रामीण बँकांची शिफारस दोन कारणांसाठी केली पहिले कारण असे की भारताच्या ग्रामीण कर्ज पुरवठ्याचा वाढता विस्तार समस्या व गुंतागुंत लक्षात घेतल्यास अस्तित्वात असलेल्या कोणत्याच संस्थेला या गरजा भागविणे शक्य नव्हते त्यासाठी ग्रामीण कर्ज पुरवठा संस्था वाढविणे आवश्यक होते दुसरे असे की अभ्यास गटाच्या मते श्रीमंत शेतकऱ्यांचे वर्चस्व ठेवींच्या उभारणीकडे दुर्लक्ष व दुर्बल घटकांच्या सहभागाचा अभाव हे सहकारी पतपुरवठ्याचे दोष होते तर पटणारी लाभदायकता वाढती थकबाकी व वा ग्रामीण शाखांना होणारे आर्थिक नुकसान हे व्यापारी बँकांचे मुख्य दोष होते या दोन्ही संस्थांच्या खास वैशिष्ट्यांचा समन्वय साधणारी एखादी नवीन संस्था निर्माण करण्याची म्हणूनच आवश्यकता होती स्थानिक वातावरणाचा व वा ग्रामीण समस्यांचा परिचय हे सहकारी पथपुरवठ्याचे वैशिष्ट्य असणारी व त्याच वेळेला उद्योग संघटन ठेवीची उभारणी व नाणे बाजाराशी संपर्क ही व्यापारी बँकांची वैशिष्ट्ये उचलणारी ग्रामीण बँक ही नवी संस्था या अभ्यास गटाने सुचविली होती या अभ्यास गटाच्या शिफारशींचा विचार केल्यानंतर ती शिफारस सरकारने मान्य केली व क्षेत्रीय ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या